नास्तिकत्व तितुका मेळवावा, सर्वत्र विवेक वाढवावा, असंच नुकतेच संत कुमार नागे आपल्याला सांगून गेलेले आहेत. यानंतर ब्राईक सोसायटीची उद्दिष्ट आणि कार्यकक्षा याबद्दल आपल्या मनामध्ये आणखी स्पष्टता आणण्यासाठी मी सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रमोद सहस्त्रबुद्धे यांना पाचारण करतो. आपल्या ब्राईट संस्थेची जी एक छापील आणि ज्याला आपण लीगल म्हणू कायदेशीर अशा उद्दिष्टांचा एक कायदा आहे, म्हणजे एक कागद आहे ज्याच्यात साधारण एक 10-12 उद्दिष्ट लिहिलेली आहे. त्यातलं एक मुख्य उद्दिष्ट आहे की आपण ज्या समाजात आपण राहतो तिथे काहीतरी लोक शिक्षण केलं पाहिजे असं त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि ज्या वेळेला ही ब्राईट संस्था स्थापन झाली, म्हणजे आज 10 वर्ष झाली, तर 2013 साली ज्या वेळेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, त्यावेळेला जे विचारांची जी घुसळण झाली त्या घुसळणीतून मुख्यतः ब्राईट संस्थेचं स्थापन झालेलं. तर त्यावेळेला असं एक उद्दिष्ट होतं की कुठल्याही नास्तिक माणसाला आपण नास्तिक आहे याची लाज न बाळगता त्याला सांगता आलं पाहिजे. आज जेव्हा मी कधीकधी मी सर्वे घेतला, खूप वर्षांपूर्वी मी एक सर्वे घेतला होता आणि विविध समाजातल्या स्तरांपैकी जवळपास 125 लोकांचा तो सर्वे होता आणि प्रश्न असे विचारले होते की ज्याच्यातून त्यांचे लिनिंग्स हे प्रगट व्हावेत आणि तो निनावी असल्यामुळे आम्ही त्यांचं नाव बाहेर नाही उजलं. तर माझ्या आठवणीत असं होतं की साधारण 15% लोकांना आपण आज इथे जे जमलो आहोत त्या नास्तिक याला जे सहमत आहेत तेवढे त्या 15 रँडम, मी नाही म्हणत आहे की मी माझ्या मित्रमंडळींपैकी घेतला, जेवढे जमले आहोत त्यांची जी उद्दिष्ट आहे त्याच्यातला जो एक कॉमन फॅक्टर काढला तेवढाच, बाकीचे सगळे आपण एकमेकात सतत भांडत असतो त्याच्यामुळे आपलं काही इतर उद्दिष्ट नाही आहे. पण 15% लोक तरी या मार्गाचे आहेत पण पब्लिकली सांगणारे की मी नास्तिक आहे किंवा मी या विचारांशी सहमत नाही असे कदाचित 1-2% सापडतील. आणि काहीतरी ज्याला आपण क्लोजेट नास्तिक म्हणजे जे लपून राहिलेले नास्तिक आहेत ते उरलेले 10-12% असावेत अशी एक माझी त्याच्यानंतर समजूत झाली. आजही मी जेव्हा अतिशय स्ट्रेंजर म्हणजे आपण कुठेतरी ट्रेनमध्ये जात असतो आणि त्यांच्याशी कधी आपण गप्पा करायला चान्स मिळाला, तर नेहमीच मिळतो असा चान्स असा नाही, तर माझ्या लक्षात येतं की हे 10-15% ही संख्या साधारण ठीक असावी. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा येईल, आपण त्याचा सर्वे पण करू शकू. पण हे सगळे आपले उद्दिष्ट जरी ऑफिशियल असले तरी देखील आज सकाळी आम्ही तुषार गांधी आणि लोकेश शेवडे यांच्याबरोबर चहा पिताना आणि त्यांची स्ट्रॉंग कॉफी पिताना आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा लोकेश शेवड्यांनी एक मुद्दा काढला की एकंदर सर्वसामान्य माणसाचं जीवनात काय उद्दिष्ट असतं, म्हणजे ते का म्हणून जगतात, काय त्यांचं एक गेलेलं झाल्यावर त्यांना समाधान लाभतं की आपण आपलं उद्दिष्ट पार केलेलं आहे. तर त्यांनी एक मुद्दा काढला की आपण खूप श्रीमंत व्हावं, म्हणजे हे सर्वसामान्यांचं उद्दिष्ट सांगतं, आपण खूप श्रीमंत व्हावं आणि आपल्याला अशी संधी कुठेतरी मिळावी की जिथे त्याच्यात आपली श्रीमंती लोकांना दाखवता यावी. हे उद्दिष्ट घेऊन खूपसे लोक काम म्हणजे आपलं आयुष्याची मार्गप्रक्रमणा करत असतात. ह्यावरून मला प्रश्न पडला की आपल्या ब्राईट संस्थेचं काय उद्दिष्ट असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, म्हणजे आता हे आपण कागदावरची उद्दिष्ट पाहिली, आता ह्याच्या पुढे अजून ब्राईट्सचं काय असलं उद्दिष्ट पाहिजे. तर त्याच्यापूर्वीची एक आठवण सांगतो, आम्ही जावेद सरांच्या घरी गेलो होतो, त्यांनी एक
खूप गंभीर मुद्दा मांडला आणि त्यांनी खूप गंभीर मुद्दे मांडले आणि खूप विनोदाचे आणि याच्यातही झालं. पण त्यांनी एक गंभीर मुद्दा मांडला की आपल्याकडे एक मोठा वाद आहे आपल्या आमच्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वगैरे सगळीकडे एक मोठा वाद चालतो की आपलं कल्चर, आपण नास्तिकतेतून आलो तरी आपण आपलं कल्चर टाकू शकतो का, आणि कल्चर हे कधी कधी समाजाने आपल्यावर लादलेलं कल्चर असतं. आणि त्यांनी जो मुद्दा मांडला तो असा होता की आपण आपलं नाव टाकू शकत नाही आहे, म्हणजे कदाचित लहान बाळाला दिलेल्या नावापासून आपण सुरुवात केली तरी देखील आपल्याला नावं सापडत नाही की कोणाचं नाव आपण काय द्यायचं, ते लहान बाळाला ते स्वातंत्र्य नाही आहे, त्याला जे नाव दिलेलं असतं तेच घ्यावं लागतं आणि त्या नावानी आपल्या अंगावर एक कल्चर थोपवलेलं असतं. आणि कल्चर जे आपल्याकडे आलेलं आहे ह्या पद्धतीचं कल्चर, त्या कल्चरमधून आपली मुक्तता नाही आहे. आपल्याकडे खूपसे म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपमधले मी जेव्हा वाद बघतो तेव्हा ते म्हणतात की तुम्ही तुमचं सर्व कल्चर, तुमचे जे अँटीसिडंट्स आहेत आईवडीलपासून तुमचे नावापर्यंत, हे सर्वच्या सर्व तुम्ही त्याग करा. पण त्याग करून कुठे जाऊ, हा त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हटला की मी माझं नाव त्याग करीन पण मी कुठलं नाव घेऊ की ज्याच्यानी माझं कल्चर माझं शून्य होईल. तर आपल्याला सध्या तरी हा काही मार्ग सापडत नाही आहे, कदाचित काही वर्षांनी आपल्याला हा मार्ग सापडेल की आपल्याला कुठलं तरी कल्चर आहे. त्यानंतर मी म्हणजे त्याच दिवशी काहीतरी कारणाने आम्ही नंदू माधव या दुसऱ्या सिने कलाकारांकडे गेलो आणि त्यांच्याकडे असा एक गंभीर प्रश्न पडला होता. मी हे फक्त उद्दिष्टांबद्दल बोलतोय, तर त्यांच्याकडे प्रश्न पडला होता की त्यांनी सेपियन्स हे पुस्तक वाचलं आणि मानव जमातीचं उद्दिष्ट काय आहे. जसं लोकेशनी सांगितलं मानव जमातीचं, लोकेश तिकडे लोकेशनी सांगितलं की मानव जमात सध्याच्या मानवाचं उद्दिष्ट आहे की आपली श्रीमंती एवढी कमवावी की जी लोकांना अचंबित करेल. ही हे जे उद्दिष्ट आहे तसं मानव जमातीचं काय उद्दिष्ट आहे, आणि त्याला नंदू माधवना हा मोठा प्रश्न पडला होता की ह्याला जे त्या पुस्तकातून कथित होत आहे त्याला काउंटर कसं करायचं. आणि हा उद्दिष्टांचा प्रश्न म्हणून मी माझ्यासमोर ब्राईटसाठी फार महत्त्वाचा ठरला. मी फक्त एक एवढंच एक सांगतो की आपली संस्था जी आहे, ही जी काय आहे संस्था, ही पूर्णतः लोकशाहीवादी आहे. त्याच्यामुळे जे कोणी आपले मतदार सदस्य असतील ते मिळून ठरवतील, ते आपलं तात्पुरतं तात्पुरतं एक उद्दिष्ट असेल. पण एक लॉंग टर्म उद्दिष्ट काही आहे का नाही हे कल्पना नाही, पण मी थोडंसं त्याच्यावर शेवटी त्याच्यात येणार आहे. आपल्याकडे एक थोडासा विषयांतर होईल माझं एक दोन मिनटाचं, आणि मी फक्त आमची चित्रकला स्पर्धा, मी स्वतः कलाकार आहे, चित्र काढतो मी, त्याच्यामुळे आमच्या डोक्यात आलं की चित्र काढायची आपण स्पर्धा घेऊया. आणि स्पर्धेचा विषय देखील ठेवला नास्तिकता. आम्हाला वाटलं किती चित्रकार असतील की जे त्याच्यात पार्टिसिपेट करतील, आणि जे आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या चित्राबद्दल लिहा पण त्याच्याबद्दल. जर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळपास 250 लोकांनी त्याला रजिस्ट्रेशन केलं. त्यातले मी असं धरून चालतो की खूपसे लोकांनी एक काहीतरी स्पर्धा आहे, काहीतरी बक्षीस आहे, त्याच्यात आपण सहभागी व्हावं या कारणांनी त्यांनी त्याच्यात भाग घेतला असेल. पण 120 लोकांनी प्रत्यक्ष चित्र पाठवली आणि त्यातल्या बहुसंख्यकांनी त्या चित्राबद्दल त्यांच्या नास्तिकतेच्या कल्पना ह्या पाठवल्या. आता मी म्हणतो की हा जो आपला ग्रुप आहे त्यातले ह्या संस्थेचे सदस्य असलेले माझ्या समजुतीने 3 लोक आहेत फक्त. उरलेले जे 117 आहेत ते काही आपल्या संस्थेचे सदस्य नाहीत, आपल्याबरोबर कधीही जोडले गेलेले नाहीत. म्हणून हा माझा जो पहिला जो 15% जो माझा जो आत्मविश्वास आहे की 15% आहोत आपण आज,
तो माझा तिथून द्विगुणित झाला आणि आता आम्हाला जवळपास त्या याच्यातून जवळपास 200 चित्र मिळालेली आहेत. 200 चित्र जे व्होटर्स आहेत आपल्याकडचे त्यांच्या आपल्या वेबसाईटवरती 200 चित्र आपल्याला बघायला मिळतील. त्यांनी काय लिहिलं हे बघणं कठीण आहे, पण माझं असं मत आहे की जे कोणी इथे आपले व्होटर्स सदस्य असतील किंवा ज्यांना तो ॲक्सेस दिला गेलेला असेल त्यांनी ती चित्रं बघावीत आणि त्यांना आवडलेली चित्र ही बघावी. खूपदा आम्ही चित्रकारांची एक व्यथा असते, चित्रकारांची किंवा कुठल्याही कलाकाराची व्यथा एकच असते की लोक म्हणतात आम्हाला काय ते समजत नाही. हां, आता तुम्ही क्लासिकल म्युझिकला गेलात तर ते काय आपल्याला समजतं का? काय नाही समजत, कारण त्याच्यातले शब्द फार कमी असतात. पण आपल्याला त्याचा एक अनुभव येतो, तो अनुभव लक्षात येतो. खूपशा लोकांना तो अनुभव येतो म्हणजे, आणि तो अनुभव आल्यानंतर चित्रकार किंवा कलाकाराची एक व्यथा असते की माझं चित्र तुम्ही जे पाहिलं त्याच्याबद्दल किंवा माझं जे गाणं तुम्ही ऐकलं जे काय आहे त्याच्याबद्दल कोणी तुम्ही बरी वाईट जे काय वाटलं तुम्हाला, हां, तुम्ही वाईट जरी कॉमेंट दिली तरी देखील ती एक महत्त्वाची कॉमेंट असते, कारण त्याच्यापासून शिक्षण होतं. आणि वाईट कॉमेंट दिलेल्याचा दुसरा होतो की आपल्या चित्रावर कोणीतरी एवढा विचार केला, हे पण महत्त्वाचं असतं. तर चित्रकारांनी, मी सगळ्यांना म्हणतो तुम्ही चित्र विकत घ्या, खूप महाग नसतात, पण चित्र नाही विकत घेता आली तरी चित्रकारांचं एक ॲप्रिसिएशन म्हणून तुम्ही तिथे त्या चित्रकला, जो आमचा आता येत्या ऑक्टोबरमध्ये आम्ही ते प्रदर्शन घेणार आहोत, त्याला यावं. तर हे चित्रकलेचं काम आलं कुठे? आता आपल्याकडे, मी थोडंसं आपल्या उद्दिष्टांकडे परत येतो. तर आपल्याकडे हिस्टॉरिकली स्पीकिंग, म्हणजे जो प्रत्यक्ष व्यक्ती होऊन गेली अशी जगातली पहिली नास्तिक व्यक्ती होती ती अजित केसकंबळी म्हणून. तर अजित केसकंबळीची अशी गोष्ट आहे की तो नेहमी केसांचं एक कांबळं घेतलेलं तो पांघरून असायचा, म्हणून त्याचं नाव केसकंबळी, अजित हे त्याचं पहिलं नाव असं. वाचता वाचता माझ्या लक्षात आलं हा अजित केसकंबळी जो होता तो माणूस म्युझिशियन होता. म्हणजे मला माझी ज्यावेळेला त्याचं बुद्धाच्या ह्याच्यातलं चरित्र वाचलं तेव्हा मला पहिल्यांदा वाटत होतं की हा माणूस एक ॲसेटिक होता, म्हणजे ऋषीमुनी सगळं सर्वसंग परित्याग केलेला. पण कदाचित ते तसं नसावं, त्याला भरपूर अनुयायी होते, त्याला 400 अनुयायी होते असा उल्लेख आहे त्या काळी. आणि माझ्या मते तो जे आपल्या चार्वाकांचं जुनं तत्वज्ञान आहे की यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत, हा त्याच्यातला भेद मानला जातो. पण ज्या जेवढं जगायचं आहे आपल्याला ते आपण सुखाने जगावं. आणि आपलं उद्दिष्ट माझ्या मते जे जगणं आहे आपलं ते समृद्धतेने सुखाने, जे काही आपल्याला नवीन ज्ञान मिळतं ते ग्रहण करून, जे ज्ञान आपल्याला कळतं ते, जे आपल्याला कळतं ते दुसऱ्यांना त्याचा त्याचे अनुभूती देऊन आपण आपलं मार्गक्रमण करा. माझ्या दृष्टीने ब्राईट सोसायटीचा असाच काहीतरी एक उद्दिष्ट असावा. आणि आपण जे एकमेकात इथे जे आपली घुसळण होते ती कदाचित त्या घुसळणीसाठी एवढ्या संख्येने दुरून दुरून लोक एकत्र येतात की आपल्यासारखे बोलणारे दुसरे आपल्याला पटकन सापडत नाहीत. आहेत ते आपल्या समाजात आसपास आहेत, पण ते आपल्या आपल्या घरात लपून बसलेले आहेत, दडून बसलेले आहेत. त्यांनाही त्यांचीही कुचंबणा होत असेल त्यांना बाहेर आणणं. आता एक छोटा प्रोजेक्टबद्दल सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. आमचा, मी एक प्रोजेक्ट करतोय, तो प्रोजेक्ट असा आहे की भारतात जे नास्तिक होऊन गेले त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावा, ज्यांना जमेल त्यांनी सहभागी व्हावं. त्यांनी नास्तिकांची एक आपण यादी केलेली आहे, मी एक 20-25 लोकांची केलेली आहे, तुम्ही त्याच्यात भर टाकू शकता. पण जे होऊन गेलेले नास्तिक आहेत त्या यादीतल्या लोकांबद्दल एक 500-600 शब्दात, जास्त नाही, प्रत्येकाने एक त्यांच्या लाईफबद्दल आणि त्यांच्या त्यांच्या लिखाणाबद्दल किंवा त्यांच्या, तुम्ही त्यांना नास्तिक का मानतात, तेही सगळे अशीच माणसं होती की ज्यांची नास्तिक म्हणून फारशी, आजच मला बोलता बोलता कितीतरी नास्तिक लोकांची नावं समजली,
इथे मला एक वपू काळेंचं नाव दिसलं. मला माहिती नाही वपू काळे हे नास्तिक होते की नाही, पण ज्या अर्थी कोणीतरी लिहिलं आहे त्या अर्थी मी धरून चालतो की ते नास्तिक होते असं कळलं असेल. तर मला ह्याच्यात आढळले आणि मी ते शेवट करतो आता, मला जे आढळले ते म्हणजे केशवसूत. तर केशवसूतांच्या ह्याच्यात बरेचदा तुम्ही पाहिलं तर काहीतरी पुरुष प्रकृती वगैरे वगैरे असं सगळं येतं, पण त्यांची एक कविता खूप सुंदर आहे आणि ती यावत जीवेत सुखम जीवेत ह्याच्या बरोबरीची ती कविता मला वाटली. मी फक्त दोनच ओळी म्हणणार आहे आणि मी माझं भाषण संपवतो. त्यांचं असं आहे, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस बराबर उसळू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला. आपलं लाईफ आपण फुल्ली जे आहे ते फुल्ली जगावं. हां, त्याच्यातली मधल्या खूप ओळी आहेत त्या काही मला पाठ नाही आहेत, मी कवितांबद्दल फारसा हे नाही आहे, पण त्याच्यातलं एक वाक्य आहे, देव दानवा नरे निर्मिले हे पण त्यांना कळू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस बराबर उसळू द्या. नमस्कार. देवदानवा नरे निर्मिले हे मत लोका कवळू द्या, यासाठीच आपण सगळे इथे जमलेलो आहोत. प्रमोद सहस्रबुद्धे यांनी मुद्देसूदपणे ब्राईट सोसायटीची उद्दिष्टे आणि कार्यक्रम काय आहे, काय असणार आहे याबद्दल उत्तम विवेचन आपल्यापुढे केलेलं आहे.